ज्याचं नाव आहे मेमोरी युनिट्स. लक्ष देतो आहे तुमच्या काय घेऊन येतो आहे आपण आज? मेमोरी युनिट. याच्यामध्ये आपण जे अभ्यास करणार आहोत ते कोणकोणते आहेत हा त्यांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करतो आपण आजच्या सेशनला मेमोरी युनिट्स, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जो पहिला आहे दिलेला आहे तुम्हाला मेमोरी. व्हॉट इज मेमोरी? मेमोरी म्हणजे काय? याच्यामध्ये दिलेलं आहे की मेमोरी म्हणजे काय होतं, एक युनिट्स. मेमोरी म्हणजे काय? एक मेमोरी युनिट्सची ओळख आहे. मेमोरी आणि मेमोरी युनिटची ओळख आहे. ज्याच्यामध्ये मेमोरीमध्ये जो डेटा जो असतो त्या डेटाला काय तो लेखन करण्यासाठी आणि वाचन करण्यासाठी आपण त्याचा काय तो उपयोग करतो. प्रक्रियेमध्ये संग्रहित करतो, संग्रहित म्हणजे आपण स्टोअर करतो, बरोबर आहे. आणि त्याला पुन्हा प्राप्त केलं जातं. काय करतो? स्टोअर करून आपण त्याला पुन्हा पुन्हा आपण पाहू शकतो. जर त्याला आपण जर स्टोअर करणार नाही तर आपण त्याला पुन्हा पाहू शकतो का? नाही पाहू शकत. म्हणून आपल्याला मेमोरीचा उपयोग करावा लागतो. याच्यामध्ये एक बिट्स जो असतो, 8 बिट्सचा एक समूह असतो. त्या बिट्सला आपण काय म्हणतो? 8 बिट्स समूहाला काय म्हणू शकतो? बाईट असे म्हणतात. काय म्हणतात? बाईट असे म्हणतात. याच्यामध्ये दिलेला आहे हा तुमचा मेमोरी. म्हणजे मेमोरीचा काम काय असतो? आपण स्टोरेज करण्यासाठी, डेटाला स्टोरेज करण्यासाठी आपण मेमोरीचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर सेकंड दिलेला आहे तुम्हाला एक ट्री डायग्राम दिलेला असेल याच्यामध्ये. त्या ट्री डायग्राममध्ये तुम्हाला दिलेला आहे टाईप्स ऑफ मेमोरीज. काय दिलेला आहे? टाईप्स ऑफ मेमोरीज, की मेमोरी कोणत्या प्रकारचे आहेत. याच्यामध्ये मेमोरीमध्ये दिल्या, मेमोरीमध्ये दोन प्रकार दिल्यात, पार्ट केलेले आहेत. त्यामध्ये दोन पार्ट कोणकोणते केले आहेत? एक प्रायमरी मेमोरीचा आहे आणि एक सेकंडरी मेमोरीचा आहे. त्याच्यानंतर आहे प्रायमरी मेमोरीचे पुन्हा अजून दोन कॉलम दिलेले आहेत, एक आहे रॅम आणि एक रोम. कोणकोणते दिले आहेत? आणि रॅम आणि रोम. आणि सेकंडरीचे अजून पुन्हा दोन केलेले आहेत, त्याचं नाव आहे सिक्वेन्शियल आणि एक आहे रॅन्डम. काय? सिक्वेन्शियल अँड रॅन्डम असे दोन प्रकार याच्यामध्ये दिल्यात. हा आहे तुमचा मेमोरीचा ट्री डायग्राम, की याच्यावर आपण समजू शकतो की किती प्रकारचे मेमोरी आपल्याकडे अवेलेबल असतात. ठीक आहे, तर नेक्स्ट चलतो आपण मेन मेमोरी. काय याच्यामध्ये? मेन मेमोरी. मेन मेमोरी म्हणजे काय? ज्याला आपण म्हणू शकतो प्रायमरी मेमोरी सुद्धा असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? प्रायमरी मेमोरी सुद्धा असे म्हणतात. कशाला? मेन मेमोरीला. आता मेन मेमोरी म्हणजे काय? एक त्याला आपण मुख्य मेमोरी असे म्हणू शकतो, किंवा ज्याला प्रायमरी मेमोरी हा एक भाग आहे म्हणून ओळखले जात असते, बरोबर आहे. ते संगणकाचा महत्त्वाचा भाग आहे. जे संगणक जो असतो आपल्या कम्प्युटरच्या, कम्प्युटरचा काय इम्पॉर्टंट पार्ट आहे कम्प्युटरचा? काय? मेमोरी. त्याशिवाय आपण आपल्या संगणकाला आपण चालवू शकत नाही. विदाउट एनी कॅन नॉट रन युअर ऑफ कम्प्युटर, म्हणजे आपण काय करू शकतो त्याला आपण चालवू शकत नाही. कशाशिवाय? मेमोरी कार्डशिवाय, म्हणजे मेमोरीशिवाय, प्रायमरी मेमोरीशिवाय त्याला आपण का बरं चालवू शकत नाही? कारण की त्याच्यामध्ये संगणकामध्ये, ज्या मेमोरीमध्ये संगणक सुरू करण्यासाठी जे सर्व जे प्रोग्राम्स लागतात, जे ते प्रोग्राम्स लागतात त्याच्यामध्ये स्थापित होतात. काय होतं? त्याच्यामध्ये स्थापित असतात. तसेच ते अस्थिर आहे, म्हणजे काय ते? ओलाटाईल. काय ती? ओलाटाईल आहे. काय म्हणू शकतो तिला आपण? ओलाटाईल मेमोरी. कोणती मेमोरी? प्रायमरी मेमोरी. त्याच्यानंतर जर कम्प्युटर जर चालू होत असेल तर ते जर कम्प्युटर चालू होईपर्यंत काय करते? ते माहिती आपल्याकडे काय करते? संग्रहित करत असते. आणि त्यानंतर स्विच ऑफ झाल्यानंतर, म्हणजे आपण याला शटडाऊन केलं आपल्या पीसीला, तर शटडाऊन झाल्यानंतर ते काय करते? सगळं काय ते विसरत असते. सगळं काय ते विसरत असते. म्हणजे ते काय असते? डेटा ते काय करते? जे स्टोअर करते डेटा, ते डेटा जे स्टोअर करते, डेटा काय करते? स्टोअर परमानंट नाही करत. काय करत नाही? परमानंट डेटा स्टोअर करत नाही. फक्त काय करतात? टेम्पररी डेटा स्टोरेज करत असते. काय करत असते? फक्त टेम्पररी डेटा स्टोरेज करत असते, बरोबर आहे. तर यालाच म्हणतात मेन मेमोरी. आता मेन मेमोरी सुद्धा दोन तुम्हाला भाग सांगितलं होतं. कोणकोणते? एक रॅम आणि एक रोम. काय? एक रॅम आणि एक रोम. रॅम म्हणजे काय होतं? रॅन्डम असेस मेमोरी. आणि रोम म्हणजे काय होतं? रीड ओनली मेमोरी, बरोबर आहे. हे त्याचे दोन भाग आहेत. आता हा आपण मेन प्रायमरी मेमोरी बघितली. आता आपण पाहणार आहोत रॅम म्हणजे काय आणि रोम म्हणजे काय. तर आपण नेक्स्ट चालतोय आता रॅम. रॅम म्हणजे काय? हा रॅम म्हणजे काय होतो? रॅमचा फुल फॉर्म काय होतो? रॅन्डम असेस मेमोरी. याच्यामध्ये दिलेला आहे रॅन्डम असेस मेमोरी हा एक संगणकाचा, एक संगणक मेमोरीचा एक प्रकार आहे. काय? संगणक मेमोरीचा एक प्रकार आहे जो कोणत्याही क्रमाने वाचला आणि बदलला जाऊ शकतो. कोणत्याही क्रमाने. आणि त्याच्यानंतर सामान्यतः जो असतो हा कार्यरत जो असतो हा कशासाठी कार्यरत असतो माहिती आहे का तुम्हाला? डेटा आणि मशीन जे कोड असतात त्या कोडला संचयित करण्यासाठी, एकत्रित करण्यासाठी याला वापरला जातो. कशाला? रॅमला. रॅन्डम असेस मेमोरी डिव्हाइस काय? भौतिक स्थान
विचारात न घेता एक जे त्याचं स्थान असतं स्थानाला काय करा एक जो स्टेज असतं स्टेजला काय करतो स्थानला विचारात ना आपण आणत नाही विचारात ना आणता ते काय करतात डेटाला जे आयटम्स असतात वेगळ्या प्रकारचे डेटामध्ये त्या डेटा आयटम्सला काय वाचण्याची किंवा जवळजवळ समान वेळेत लिहिण्याची अनुमती सुद्धा कोणती असते रॅम देत असते कशाला कम्प्युटर असला आणि त्यालाच म्हणतात आपण ह्याच क्रियेला आपण रॅम असे म्हणू शकतो विशेषतः आता याचे वैशिष्ट्य काय काय आहेत हे आपण याच्यामध्ये पाहून घेऊ हे जे डेटा असतं हे डेटा टेम्पररी स्टोअर करते काय करत असतं डेटा टेम्पररी आपल्याकडे स्टोअर करत असते त्याच्यानंतर हे निसर्गात अस्थिर आहे हे काय स्थिर आहे स्थिर नाही अस्थिर आहे त्याच्यानंतर आहे अजून याच्यामध्ये रॅमचे दोन भाग पडतात किती भाग पडतात रॅमचे दोन भाग आता कोणकोणते आहेत ते दोन भाग ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील कोणकोणते आहेत स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम हे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्टॅटिक रॅम म्हणजे काय आणि डायनामिक रॅम म्हणजे काय हे आता आपण समोर पाहणार आहोत इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल रॅम म्हणजे काय आणि मेन मेमोरी म्हणजे काय याच्यामधलं तुम्हाला समजलं डिफरंट काय फरक समजलेलं असेल तर आता जो समोर शिकणार आहोत आपण ते काय आहे आपल्याकडे स्टॅटिक रॅम म्हणजे काय हे आता आपण याच्यामध्ये शिकणार आहोत बरोबर आहे तर लक्ष देऊ आपण इकडे स्टॅटिक रॅमकडे आहे स्टॅटिक रॅम आता स्टॅटिक रॅम म्हणजे काय हे काय करते युजरचे जे कमांड जे देत असतात युजरचे कमांड देत असतात कमांडवर काय होते रिफ्रेश होते हे काय होते रिफ्रेश होत असते रिफ्रेश होताना हे स्वतःला काय करते रिफ्रेश होईपर्यंत त्याला काय होते कमांड देतात है ना कमांडला काय करते यूज करतं आणि त्याच्यामध्ये ते काय होते समाविष्ट होत असते कारण रिफ्रेश इट सेल्फ कंटेंट त्याच्यामध्ये काय समाविष्ट होत असते यामुळे काय म्हणते स्वतःला काय करते रिफ्रेश करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचे विलंब करत नाही कोणत्याही प्रकारचं हिला काय करतात डिले करत नाही का बरं डिले करत नाही कोणत्याच प्रकारचं डिले करत नाही फक्त इतकंच असतं की ही एक थोडीशी महाग आहे कॉस्टलियर आहे हे मग काम करण्यामध्ये काय आहे म्हणजे घेण्यामध्ये कॉस्टलियर आहे महाग आहे आणि हिला जो का हिचा जो यूज केला जो जातो यूज कशामध्ये केला जातो जो रॉकेटचा प्रक्षेपण त्याला लॉन्चिंग म्हणू शकतो काय म्हणू शकतो त्याला लॉन्चिंग म्हणजे लॉन्चिंगच्या वेळेस आपण गेल्या हिला वापरला जात असतो या मेमोरीला त्याच्यानंतर आहे जेथे प्रक्रियेस विलंब जर होत होण्याच्या आधी जिथे जर विलंब होत असेल तिला वाटते की विलंब होत आहे तर होण्याच्या आधी काय होते अवधीसाठी ही जागा नसते हिला म्हणजे थोडासाही वेळ नसतो हिच्याकडे यालाच म्हणतात स्टॅटिक रॅम काय म्हणतात त्याला स्टॅटिक रॅम हा आहे तुमचा स्टॅटिक रॅम आता ते कुठे कुठे यूज केला करतात तुम्हाला माहिती आहे स्टॅटिक याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो स्टॅटिक रॅमला कुठे यूज केला जात असतो स्टॅटिक रॅमचा कला कुठे यूज केला जातो जेव्हा आपण रॉकेट लॉन्चिंग करत असतो तेव्हा आपण स्टॅटिक रॅमचा वापर करत असतो बरोबर आहे हा प्रश्न निर्माण होता याच्यामध्ये अशाच प्रकारचे भरपूर प्रश्न आपल्याला निघतात समोर फक्त आपल्याला काय करायचं लक्ष देऊन आपल्याला ऐकायचं आहे आणि जे आपल्याला कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन आपल्याकडे काय लिहून ठेवायचं असतं बरोबर आहे आता हे झालं स्टॅटिक रॅम आता पाहणार आपण काय करणार आहोत त्या रॅमचा दुसरा भाग ज्याचं नाव आहे डायनामिक ज्याला आपण म्हणतो गतिशील असं म्हणू शकतो गतिशील बरोबर आहे डायनामिक रॅम डायनामिक रॅन्डम असेस मेमोरी हे आपण आता पाहणार आहोत याच्यामध्ये दिलेलं आहे की सर्व प्रकारचं सर्वचे जे डेटा असतात सर्व प्रकारचे डेटा असतात डेटाला अरेंज करण्यासाठी काय करण्यासाठी अरेंज करण्यासाठी आणि प्रोसेसचा पूर्ण वापर करण्यासाठी प्रोसेसरचा जो वापर आहे तो प्रोसेसचा पूर्ण वापर करण्यासाठी आपण डायनामिक रॅमचा उपयोग करतो कशासाठी करतो डेटाची डेटाला अरेंज करणे प्रोसेसरला प्रोसेसमध्ये आणणे बरोबर आहे प्रोसेसरचा पूर्ण वापर करणे किंवा तितक्याच म्हणजे मिली सेकंदामध्ये रिफ्रेश होणे हे इत्यादी गोष्टीसाठी आपण काय करतो डायनामिक रॅमचा उपयोग करत असतो हे स्टॅटिक रॅमच्या तुलनात्मकमध्ये जर घेत आपण यूज पाहायला गेलो तर हे काय स्वस्त आहे काय आहे स्वस्त आहे कमी दराची आहे त्याच्यानंतर ही जी डायनामिक रॅम आहे ही प्रत्येक पी सीमध्ये आपण सर्वसामान्य पी सीमध्ये आपण हिला वापरू शकतो कुठे वापरू शकतो सर्वसामान्य पी सीमध्ये हे वापरू शकतो आता हे डायनामिक रॅम आणि स्टॅटिक रॅम स्टॅटिक रॅम आपण वापरली का नाही वापरली डायनामिक रॅम आपण वापरली कुठे सामान्य पी सीमध्ये कॉमन पी सीमध्ये आपण वापरली इट इज यूज इन कॉमन पी सी म्हणजे कोणत्याही पी सीमध्ये आपण याला लावू शकतो सामान्य पी सीमध्ये बरोबर सर्वसामान्य पी सीमध्ये आता त्याच्यानंतर आता हे बघितलं दोन कोणकोणते स्टॅटिक रॅम आणि डायनामिक रॅम आता याच्यामधला फरक आता आपण नेक्स्ट काय होतं आपल्याकडे रॅमच्या नंतर कोणतं होतं रोम होतं काय होतं रीड ओनली मेमोरी काय होतं आपल्याकडे रीड ओनली मेमोरी रीड ओनली मेमोरी म्हणजे काय
रीड ओनली म्हणजे काय होतं, केवळ वाचनीय मेमरीचे संक्षिप्त रूप आहे. हे जे रूप आहे कशाचा, रोमचा, काय फक्त एक वाचनीय मेमरीचे एक संक्षिप्त रूप आहे, एक प्रकार आहे. हे कायम किंवा अर्धकायम डेटा असलेल्या संगणकाच्या मेमरी चिप्सचा संदर्भ देते. म्हणजे काय की कायम म्हणजे टेम्परमनंट आणि अर्धकायम, बरोबर आहे. अर्धकायम डेटा म्हणजे असलेल्या ज्या संगणक जे असतात त्या संगणकाच्या मेमोरीच्या चिप्स असतात त्या चिप्समध्ये संदर्भ म्हणजे त्याला काम देत असते. रॅमच्या विपरीमध्ये विपरीत रॅमच्या विपरीमध्ये हे नॉन ओलाटाईल मेमोरी आहे. काय आहे? नॉन ओलाटाईल मेमोरी आहे. आपण आपला संगणक बंद केल्यानंतरही जर आपला आपण संगणक बंद केलं असेल तर संगणक बंद केलं हो असल्यानंतरही काय होतं, याच्यामध्ये जो डेटा असतो रोममध्ये सामग्री जी असते जवळजवळ प्रत्येक सामग्री याच्यामध्ये राहत असते, डिलीट होत नाही. जवळजवळ प्रत्येक संगणक बूट फायरवेअर असलेल्या थोड्या प्रमाणात हे काय असते, रोम येत असते, बरोबर आहे. जिथे फायरवेअर असते जिथे बूट असतात हे याच्यामध्ये काय असतं, रोम येत असं. आता याची वैशिष्ट्ये काय काय आहेत, कशातल्या, रोमची, रीड ओनली मेमोरीची, बरोबर आहे. याचे वैशिष्ट्ये दिले आहेत, फीचर्स दिलेले आहेत. हे डेटा कायमच्या संचित करणे म्हणजे स्वतः परमानंट काय करते, डेटा स्टोअर करते. त्याच्यानंतर हे निसर्गामध्ये नॉन ओलाटाईल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही संगणक चालवण्यासाठी कोड असतात, बायोस कोड असतात, ज्याला आपण बायोस कोड असे म्हणू शकतो, ज्याला बेसिक इनपुट आउटपुट, ज्याला आपण बायोस म्हणजे काय, बेसिक इनपुट आउटपुट डिव्हाइस सिस्टम जे असतात, सिस्टम असतात, त्याला काय करते, हे संचयित करत असते. काय करत असते, संचयित करत असते. आता याच्यानंतर याच्यामध्ये रोमचे तुम्हाला तीन प्रकार दिले, एक प्रोग्रामेबल रोम, इरेजिबल रोम, पी रोम आणि इलेक्ट्रॉनिकली पी रोम, ई पी रोम, बरोबर आहे. इरेजिबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी, इलेक्ट्रॉनिकली प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी, या तीन रोमचे आपल्याकडे काय दिले, प्रकार दिलेले आहेत. हे आता आपण समोर संक्षिप्त रूपात पाहू. काय म्हटलं, आपण याला संक्षिप्त रूपात पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला तुम्हाला प्रोग्रामेबल रोम, काय दिलेला तुम्हाला, प्रोग्रामेबल रोम दिलेला आहे. आता प्रोग्रामेबल रोम म्हणजे काय, प्रोग्रामेबल रोम ही काय ते वापर आणि रोम चिप थॉट यूजर चिपमध्ये लिहिलेल्या प्रोग्रामात वापरत आहे. हे काय होते, जे प्रोग्राममध्ये चिपमध्ये जे प्रोग्राम लिहितात त्या लिहिलेल्या प्रोग्राममध्ये जे वापरात आणत असतात, जो कार्य करेल परंतु प्रोग्राममध्ये बदल होण्याची गरज भासताच, म्हणजे प्रोग्राममध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर बदल करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. दुसऱ्या चिपवर एक नवीन प्रोग्राम लिहावा लागेल, आपल्या जे नवीन चिप असेल त्या नवीन चिपवर काय करायला, एक नवीन प्रोग्राम तयार करावा लागेल ज्यामुळे पुनर्प्रक्रिया होऊ शकत नाही, ज्यावर काय होऊ शकतो, पुनर्प्रक्रिया होऊ शकत नाही असे चिप, म्हणून बरेच प्रदूषण निर्माण होते. म्हणजे बऱ्याच प्रकारचे जे प्रोग्राम्स असतात प्रोग्राम्स काय होतात, खराब होत असतात. ह्या समस्येचे निराकरण करण्यासाठीच पीरोमचा शोध लागलेला होता. आता जे परिणाम झालेले आहेत त्या परिणामाला काय तर दुरुस्त करण्यासाठी आपण कोणत्या मेमोरीचा प्रोग्राम शोध लागलेला होता, पी रो मेमोरीचा, प्रोग्रामेबल मेमोरीचा काय लागलेला आहे, शोध लागलेला आहे. यालाच म्हणतात प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी. त्याच्यानंतर इरेजेबल पी रोम, काय दिलं आहे, इरेजेबल पी रोम. याच्यामध्ये दिलं पी रोमद्वारे निर्मित सर्व स्क्रॅप टाळण्यासाठी, जे पी रोममध्ये जे प्रोडक्ट जे असतात जे इन्व्हेंटेड प्रोग्राम असतात त्याला काय करतात, स्क्रॅप जे असतात त्या स्क्रॅपला काय करतात, टाळण्यासाठी ई पी रोमचा शोध लागला. कोणत्या रोमचा शोध लागला, याला ई पी रोमचा शोध लागला. ज्यामध्ये लिहिलेला प्रोग्राम चिपवरील अल्ट्रावायलेट किरणांच्या कृतीमुळे, जे काय होतं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, की ज्यामध्ये लिहिलेला जो प्रोग्राम असतो, जो चिपवर जो लिहिलेला प्रोग्राम असतो, त्या प्रोग्रामला अल्ट्रावायलेट जो किरण असतात, कोणते वायलेट, अल्ट्रावायलेट रेज असतात ज्याला आपण चिपवर असतात, त्या वायलेट किरणांच्या कृती ज्या होत असतात त्या कृतीमुळे काय होतो, त्याला पुसून टाकला जाऊ शकतो. म्हणजे कोणत्यापासून कशापासून, अल्ट्रावायलेट किरणांच्या ज्या कृती असतात त्या कृत्यामुळे काय करू शकतो, आपण याला पुसून टाकू शकतो त्या प्रोग्राम्सला, बरोबर आहे. याच्यामध्ये यासह समस्या अशी आहे की त्यावरील अतिनिशील क्रियामुळे, किरणांच्या कृतीमुळे चिप खराबही होऊ शकतं. जर जास्त जर होत असेल अल्ट्रावायलेट जर रेज ज्या जास्त पडत असतील तर काय होऊ शकतं, हे चिप खराब पण होऊ शकतं. आणि 2 ते 3 वेळा मिटल्यानंतरही वापरले जाऊ शकत नाही. जे 2-3 वेळा जर आपण याला मिटकवलं तर तिला आपण यूज करू शकत नाही, बरोबर आहे, तिला यूज करू शकत नाही. कारण की आपल्याला प्रोग्रामचा थोडासा भाग मिटवायचा असेल तर तो सर्व डेटा काढून टाकते. जर आपल्याला जर थोडासा भाग म्हणजे आपल्याला एक आपल्याकडे प्रोग्राम लिहिलेला आहे, म्हणजे
दिस आर द डिस्प्ले वर, की आपल्याकडे एक लाईन दोन लाईन दिलेल्या आहेत, ह्या दोन लाईन जर आपल्याला मिटवायच्या असतील तर आपल्याला काय करायला, पूर्ण डेटाचा डेटाच काय करायला, आपल्याला बंद डिलीट मारावं लागेल, मिटवावं लागेल, बरोबर आहे? तर काय हे सगळं सगळं डेटा काय करते, काढून टाकत असते, आणि त्याला तुम्हाला प्रारंभ बिंदूपासून सुरुवात करावं लागते. म्हणजे अजून सुरुवात कुठून करावं लागेल, आपल्याला स्टार्टपासूनच आपल्याला एंडपर्यंत सुरुवात करावं लागेल, म्हणजे स्टार्टपासून जिथं आपण सुरुवात केली होती तिथपासूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल. म्हणजे यालाच म्हणतात इरेजेबल प्रोग्राम, इरेजेबल मेमोरी, इरेजेबल रीड ओनली मेमोरी, ज्याचा उपयोग आपण काय करू शकतो, डेटाला डिलीट करण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. हे झालं इरेजेबल प्रोग्राम रिमेबल रीड ओनली मेमोरी. आता पाहू इलेक्ट्रिकली प्रोग्रामेबल रीड ओनली मेमोरी, बरोबर आहे? हे याचा उपयोग कशासाठी होतो, की समस्येचं जे निराकरण करण्यासाठी, जे समस्या जे असतात, बरोबर आहे, समस्या रिसॉल्व करण्याचे प्रॉब्लेम जे येत असतात, त्या प्रॉब्लेमला रिसॉल्व करण्यासाठी आपण इलेक्ट्रिकली मेमोरीचा उपयोग करत असतो. त्याच्यासाठी ई पी रूमचे पण हा शोध लागलेला आहे. कशातला? ई पी रूमचाही शोध लागलेला आहे, जो डेटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पुसून टाकू शकतो. जो काय होतो, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काय करतो, डेटाला पुसून टाकतो. त्यामध्ये प्रोग्रामर जो, ज्यामध्ये जो प्रोग्रामर लिहितो, ज्या चिपमध्ये प्रोग्रामर डेटा लिहित असतो, त्याला काय करतो, बदल करावा लागला असेल तर, जर त्याला एखाद्या वेळेस बदल करावा लागतो, आपल्याला माहिती आहे तुम्हाला की आपण एखाद्या वेळेस लिहिलं तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जर काही यड झालं त्याच्यामध्ये बदल करणे झालं, त्याचा बदल जर करायचा असेल तर संपूर्ण डेटा आपल्याला काय होता, मिटवावा लागत नाही, तर फक्त जो भाग जो असतो त्या भागाला मिटवून त्यावर आपण पुन्हा लिहिता येत असेल. म्हणजे जर आपल्याकडे हा माहित आहे, आपला इतका भाग आहे, तुम्हाला हे लाईन नाही पाहिजे, या लाईनवर दुसरं मॅटर पाहिजे, तर फक्त त्या लाईनला मला काय करायला मिटवावं लागेल, आणि मिटवल्यानंतर मला त्या सगळं सगळं त्या जे इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन मला याच्यामध्ये लिहावं लागेल. हा असतं इलेक्ट्रिकली पी रोमचा प्रॉब्लेम, ई पी रोम, बरोबर आहे? हे असतात आपण आता काय बघितलं, रेड रोमचे प्रकार बघितलं, कोणकोणते बघितलं, प्रोग्रामेबल रोम बघितलं, ईपी रोम बघितलं, आणि इलेक्ट्रिकली प्रोग्रामेबल रोम बघितलं. आता हे याच्यामध्ये शिकलो आपण, जे पाहिलं ते पाहिल्यानंतर असं समजायला येतं की आपण या तिन्ही रोमचा कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो, तिन्ही प्रकारचा रोमचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो, याच्यामध्ये काय काय फीचर्स होतात, कशा कशा प्रकारचे हे याच्यामध्ये चेंजेस झाले, हे आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत, बरोबर आहे? आता नेक्स्ट समोर चालू आपण, ते पाहू आता सेकंडरी. आतापर्यंत आपण काय बघितलं, प्रायमरी मेमरी बघितलं. काय बघितलं आतापर्यंत? प्रायमरी. आता काय बघणार आहोत आपण, सेकंडरी मेमोरी स्टोरेज बघणार आहोत. काय बघणार आहोत आपण आता, सेकंडरी स्टोरेज मेमोरी आपण काय करणार आहोत, बघणार आहोत, बरोबर आहे? तर आता सेकंडरी स्टोरेज मध्ये काय दिलेलं आहे, प्राथमिक मेमोरीमध्ये स्टोरेज क्षमता मर्यादित आहे. म्हणजे जे प्रायमरी मेमोरी जी असते तिची काय असते, स्टोरेज कॅपॅसिटी लिमिटेड असते, इट ते परमानंट नसतं, काय नसतं, आणि ते कायमही नाही राहत, बरोबर आहे? म्हणून दुय्यम, म्हणजे दुय्यम स्टोरेज साधने मोठ्या प्रमाणात डेटा कायम संचित करण्यासाठी वापरली जातात. म्हणजे की जर आपल्याकडे कम्प्युटरमध्ये जर डेटा ठेवायचा नसेल आणि डेटा जास्त झाला असेल, तर आपल्याला जर डेटा जर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल, तर आपल्या मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे ते स्टोरेज डिव्हायसेस अवेलेबल आहेत, आणि ते आपण लोक यूज करतात आजच्या तारखेमध्ये, बरोबर आहे? त्याच्यामध्ये हे निसर्गामध्ये अस्थिर नसतात, हे निसर्गामध्ये अस्थिर नसतात, स्थिर असतात. म्हणून कम्प्युटर बंद झाल्यावर दुय्यम मेमोरी उपकरणे उपलब्ध आहेत. म्हणजे काय होतो, की बंद झाल्यावर ज्याच्यानंतर डेटा जो असतो, हा डेटा काय असतो, त्याच्यात कायम कायमचाच, म्हणजे परमानंट हा काय होतो, संचय तुम्ही सेव्ह होऊन जात असतो. कम्प्युटर बंदही झाला, कम्प्युटर खराबही झाला असेल, तर आपण त्याच्यामध्ये जो डेटा जो सेव्ह असतो मेमोरीमध्ये, त्या मेमोरीमध्ये डेटा कधीच खराब होत नाही, कारण की डायरेक्ट तो परमानंट डेटा स्टोरेज होत असतो. कोणत्या मेमोरीमध्ये? सेकंडरी स्टोरेज मेमोरीमध्ये, बरोबर आहे? म्हणून आजकाल, म्हणजे आजच्या तारखेमध्ये विविध प्रकारचे दुय्यम मेमोरी उपकरणे उपलब्ध आहेत, बरोबर आहे? कितीतरी प्रकारचे आहेत. आता जसं बघितलं आपण हार्ड डिस्क बघितलं, त्याच्यानंतर आपण पेन ड्राईव्ह बनवू शकतो, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे गोष्टी, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे सेकंडरी युनिट्स आहेत, सेकंडरी स्टोरेज युनिट्स आहेत, ह्या युनिट्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, की जे डेटा सगळ्यात जास्त परमानंटली डेटा आपल्याकडे स्टोरेज करू शकतात, आणि जे प्रायमरी मेमोरीपेक्षा शक्तिशाली असतात, बरोबर आहे? हा झालं मेमोरी. आता याच्यामध्ये दिलं तुम्हाला सेकंडरी स्टोरेजमध्ये दोन भाग दिले होते, एक रॅन्डम दिलं होतं, बरोबर आहे? रॅन्डम मेमोरी दिली होती ना, तर आता पाहू आपण रॅन्डम मेमोरी. आता रॅन्डममध्ये काय दिलं आहे, की रॅन्डम मेमोरी म्हणजे काय, आता प्रश्न निर्माण, प्रत्येक याच्यामध्ये प्रश्न निर्माण होऊन राहिला, रॅन्डम मेमोरी म्हणजे काय. आता रॅन्डम मेमोरी म्हणजे काय, की याच्यामध्ये रॅन्डम मेमोरी म्हणजे हा एक संगणकाचा स्मृतीचा एक प्रकार आहे. संगणक स्मृतीचा एक काय हा प्रकार आहे, स्टोअर करण्याचे काय प्रकार आहे, ह्याच्यामध्ये कोणत्याही क्रमाने क्रमाने वाचला आणि बदलला जाऊ शकतो, हा कोणत्याच प्रकारे तुम्ही याला बदलू शकता, कोणत्याच प्रकारे याला
तुम्ही वाचू शकता याने चेंज करू शकता। सामान्यतः कार्यरत जो डेटा जो असतो, सामान्यतः कार्यरत डेटा जो असतो आणि जे मशीन कोड संचयित करण्यासाठी वापरला जातो, मशीनला कोड जे असतात त्या कोडला संचयित करण्यासाठी याला काय येतो वापरला जातो। रँडम मेमोरी डिव्हाइस हा प्रत्येक स्थानाकडे दुर्लक्ष करून जवळजवळ समान वेळेत डेटा आयटम वाचण्याची काय होतो, डेटा आयटम वाचण्याची किंवा लिहिण्याची अनुमती देत असते, त्यालाच आपण रँडम मेमोरी असे म्हणू शकतो। बरोबर आहे, हे झालं आपण काय बघितलं रँडम मेमोरी। आता रँडम मेमोरीचे दोन प्रकार आपल्याकडे बघितलं होतं, कोणकोणते, मॅग्नेटिक फॉर्म आणि सेकंड कोणतं होतं ऑप्टिकल फॉर्म। कोणकोणते बघितलं होतं, मॅग्नेटिक फॉर्म आणि ऑप्टिकल फॉर्म। याच्यामध्ये दिलेलं आहे मॅग्नेटिक फॉर्म म्हणजे काय, मॅग्नेटिक म्हणजे आपण चुंबकीय म्हणू शकतो। बरोबर आहे, काय म्हणू शकतो आपण याला, चुंबकीय असे म्हणू शकतो। आता चुंबकीय मध्ये दिलंय मॅग्नेटिक स्टोरेज किंवा मॅग्नेटिक रेकॉर्डिंग, मॅग्नेटिक स्टोरेज किंवा मॅग्नेटिक रेकॉर्डिंग डेटाचे एक चुंबकीय माध्यमाचे स्टोरेज आहे। एक काय, चुंबकीय जो माध्यम जो असतो त्या चुंबकीय माध्यमाचं काय, एक आपल्याकडे स्टोरेज डिव्हाइस आहे ज्याला मॅग्नेटिक स्टोरेज डेटा साठविण्यासाठी त्याच्यामध्ये जमा करण्यासाठी मॅग्नेटिज करण्यायोग्य सामग्रीमध्ये काय असतं, याच्यामध्ये मॅग्नेटिझेशनची, मॅग्नेटिझेशन दिसतं तुम्हाला याच्यामध्ये, मॅग्नेटिझेशनची भिन्न नमुने वापरली जातात, म्हणजे वेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये नमुने वापरले जातात। आणि ते नॉन ओलाटाईल मेमोरी जी असते, नॉन अस्थिर मेमोरी जी असते, त्याचा एक प्रकार असते। नॉन ओलाटाईल मेमोरी काय हा प्रकार आहे, कोणता, मॅग्नेटिक फॉर्म। एक किंवा अधिक वाचन, जर एकापेक्षा किंवा जास्त तुम्ही जर वाचायचं असेल, लिहिणं असेल, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, प्रवेश करू शकता याच्यामध्ये। आता याच्यामध्ये दिल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, जसं एक्झाम्पलमध्ये पाहायला गेलो हार्ड डिस्क काय आहे, हार्ड डिस्क आहे, फ्लॉपी डिस्क आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, म्हणजे विविध ठिकाणी आपण याचा उपयोग करू शकतो। कोणत्या डिस्कचा, मॅग्नेटिक फॉर्मचा उपयोग करू शकतो, चुंबकीय स्टोरेज डिव्हाइसचा आपण काय करू शकतो, वापर करू शकतो। बरोबर आहे, आता नेक्स्ट आहे, आपण पहिला भाग बघितलं मॅग्नेटिक फॉर्म, आता सेकंड आपण समोर जाणार आहोत तो आहे ऑप्टिकल फॉर्म। काय आहे तुम्हाला ऑप्टिकल फॉर्म, ऑप्टिकल फॉर्म मध्ये दिलेला आहे ज्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट डिस्क असते किंवा सीडीज, कॉम्पॅक्ट डिस्क किंवा जे सीडी असते ते कशासाठी करतो आपण यूज करतो, माहितीला संग्रहित करण्यासाठी ऑप्टिकल मार्ग आहे। आता आपण बघितलं असेल तुम्ही याला कधीतरी, तुमच्या डेस्कटॉपवर दिसतं एक ब्ल्यू कलरचा सीडीज आणि एक खाली तुम्हाला लेन्स देतो, तो लेन्स त्याच्यावर बसतो आणि त्याच्यामध्ये आपला जे स्टोरेज डेटा जो असतो तो स्टोरेज डेटा आपल्याला काय करतो, आपल्या टीव्हीवर आउटपुट दाखवत असतो। बरोबर आहे, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे सीडी तुलनेने खूप स्वस्त आहे, जसं आपण हार्ड डिस्क म्हटलं, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो पेन ड्राईव्ह म्हणू शकतो, ह्या दोघांपेक्षा जे आहेत फ्लॉपी डिस्क आहे यांच्यापेक्षा काय आहे, जे मॅग्नेटिक टेप आहे, हे ऑप्टिकल डिस्क जे आहे, हे ऑप्टिकल डिस्क काय आहे खूप स्वस्त आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही इनपुटही मिळवतात, खूप सारे प्रमाणात याच्यामध्ये इनपुट मिळवता येतोच, म्हणजेच 700 MB पासून 100 GB पर्यंत याच्यामध्ये असतं। याच्यामध्ये जो कलर कोणता, याच्यामध्ये किरण कोणता यूज करण्यात आला, निळ्या कलरचा किरण यूज करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये सीडीचे तीन प्रकार आहेत, या सीडीचे किती प्रकार आहेत, अजून तीन प्रकार आहेत। कोणकोणते तीन प्रकार आहेत, एक आहे सीडी रोम, त्याच्यानंतर कोणता आहे सीडीआर आहे, आणि त्याच्यानंतर आहे सीडीआरडब्ल्यू आहे। काय आहे, सीडी रोम, सीडीआर आणि सीडीआरडब्ल्यू। सीडीआर म्हणजे, सीडी रोम म्हणजे काय, कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमोरी, त्याच्यानंतर सीडीआर म्हणजे रेकॉर्डेबल, आणि त्यानंतर सीडीआरडब्ल्यू म्हणजे राइटेबल सीडीज। बरोबर आहे, म्हणजे रेकॉर्ड करण्यायोग्य असते, वाचनीय मेमोरी असते, आणि त्याच्यानंतर आहे पुनर्लेखन योग्य मेमोरी दिले आहे। काय दिलं आहे, सीडी दिलं आहे, म्हणजे हे झाले सीडीचे तीन प्रकार। काय आहे, सीडीचे तीन प्रकार। आतापर्यंत जे आपण शिकलो मेमोरी युनिट्स मध्ये, मेमोरी युनिट्स मध्ये काय काय शिकलो, एक ऑप्टिकल फॉर्म शिकलो, एक मॅग्नेटिक फॉर्म शिकलो, त्यानंतर रँडम मेमोरी शिकलो, त्याच्यानंतर आपण काय शिकलो अजून, पुन्हा सेकंडरी स्टोरेज मेमोरी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकली पीरोम, इरेजेबल पीरोम म्हणजे रोमचे प्रकार शिकलो आपण याच्यामध्ये, त्याच्यानंतर रॅमचे प्रकार शिकलो, डायनामिक रॅम आणि स्टॅटिक रॅम, त्याच्यानंतर काय शिकलो मेन मेमोरी म्हणजे ज्याला आपण प्रायमरी मेमोरी सुद्धा असे म्हणू शकतो, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ मेमोरी शिकलो, आणि मेमोरी म्हणजे काय
हे गोष्टी आज आपण याच्यामध्ये शिकलो. तर याच्यामध्ये आपण जे जे गोष्टी शिकलो त्या गोष्टी सगळ्या सगळ्या आपल्या महत्त्वपूर्ण कामाच्या गोष्टी आहेत. की मेमोरी म्हणजे काय होते, मेमोरीचे प्रकार कोणकोणते होतात, स्टॅटिक रॅम कशाला म्हणतात, डायनामिक रॅम कशाला म्हणतात, रीड ओनली म्हणजे रोम म्हणजे काय, रोमचं काय वैशिष्ट्य असतात, त्याच्यानंतर प्रोग्रामर रोमचे काय वैशिष्ट्य असतात, त्यानंतर इरेजेबल बी रोमचे वैशिष्ट्य काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण आजच्या सेशनमध्ये घेतलेला आहे. आता मॅग्नेटिक फॉर्म म्हणजे काय आणि ऑप्टिकल फॉर्म म्हणजे काय हे आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकलेलो याच्यामध्ये शिकलेलो आहोत. तर आतापर्यंत जे आपण तुम्हाला दाखवलं आणि आपण जे तुम्ही बघितलं हे तुमच्या बहुतांश लक्षात आलेलं असेल की आपण काय काय शिकलो आज, बरोबर आहे. आपण जे आज बघितलं मेमोरी युनिट, ज्यामध्ये आपण काय शिकलं मेमोरीच्या बद्दल सर्व आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे, बरोबर आहे, संपूर्ण माहिती घेतलेली आहे, जे तुम्हाला समजलेली तर असेलच, 100% समजलेली असेल. तर आजचा सेशन जो आहे हा मेमोरी युनिटचा आपण आज इथेच थांबवू आणि नवीन सेशन घेऊन येऊ पुन्हा, त्याचं त्या पुन्हा नवीन सेशनमध्ये आपण भेटू. तेव्हापर्यंत ह्या सेशनसाठी आपण इथेच थांबवतो, तेव्हापर्यंत आपण तुमच्यासोबत सगळ्यांसोबत थँक्यू.